एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। सामूहिक विवाह सोहळ्याचा पायंडा आता खेड्यांमध्येही रुजतोय। जालना जिल्ह्यातील वाटूर या गावात असाच एक सामूहिक सोहळा आयोजित करण्यात आला होता। निवृत्ती सनदी अधिकारी सुभाष हजारे यांनी हा विवाह सोहळा भरवला होता। या सोहळ्यात 13 जोडप्यांचं लग्न लावून देण्यात आलं, मात्र या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते सिने अभिनेते मिलिंद गुणाजी। दरम्यान यावेळी मिलिंद गुणाजींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी, पाहूया। सामूहिक विवाह सोहळ्याची जी जो पायंडा आहे तो आता गाव खेड्यांमध्येही रुजू लागलेला आहे। जालना जिल्ह्यातल्या वाटूर फाटा इथे असाच एक सामूहिक सोहळा जो पार पडला आणि या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं ते अभिनेते मिलिंद गुणाजी। स्वतः आपल्यासोबत अभिनेते मिलिंद गुणाजी आहेत। मिलिंदजी, शेतकऱ्यांच्या गोरगरीब मुलीं बाळांच्या लग्नामध्ये तुम्ही आलात, काय भावना व्यक्त केली? अतिशय आनंद झाला, अतिशय शुभ कार्याला मला सुभाष हजारेजींनी बोलावलं। खूप मोठं कार्य आहे अशा आणि इतक्या गरमीमध्ये, इतक्या उष्णतेमध्ये इतक्या सुंदर प्रकारे यांनी हा इव्हेंट केला, म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील असं मला अपेक्षित नव्हतं, पण लोकांनी पण फार भरभरून प्रतिसाद दिला। राज्य सध्या दुष्काळानं होरपळतोय, दर प्रत्येक वर्षी हा दुष्काळ आपल्या माथी येतोय, प्रत्येक दरवर्षी दुष्काळानं शेतकरीच मरतोय, तर याच्यावर काय नेमकं तुमच्या लेखणीतून काय तुम्ही सांगाल? नाही, आता मी पण आमिर खानच्या पाणी फाउंडेशन करता 2-4 गावामध्ये गेलो होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर तसं सगळ्यांनी स्वतःहून पाण्याकरता काहीतरी जर केलं, स्वतःहून काहीतरी प्रत्येक माणूस उतरला, तर पाण्याचा साठा करण्याकरता काहीतरी आपण मार्ग शोधू शकू। समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे असं मिलिंद गुणाजी यांनी म्हटलेलं आहे। एम न्यूजसाठी मी रवी जयस्वाल, जालना। एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।